समान गुणवत्ता समान परिणाम नामांकित कंपन्यांची जेनेरिक औषधं मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री जेनेरिक मेडिकल स्टोअर्स। आता औषधं झाली अगदी स्वस्त, औषधे खरेदीवर 10-70% सूट। म्हणूनच एक वेळ अवश्य भेट द्या आणि प्रत्यक्ष खात्री करा। ठिकाण श्री जेनेरिक मेडिकल स्टोअर्स, शॉप नंबर 8 पडताळणी मार्केट, मार्केट यार्ड समोर, नाशिक पुणे हायवे संगमनेर। संपर्क 95611-611-88 आणि 27-1856-87। निवडणूक आयोगानं नवमतदार नोंदणी तसेच स्थलांतर किंवा मयत झालेल्यांची नावं वगळणं आणि शुद्धीकरण कार्यक्रम जाहीर केला असून या प्रकरणी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली श्रीगोंदा तहसील कार्यालयामध्ये पार पडली। 1 जानेवारी 2021 रोजी 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या युवकांची मतदार यादीमध्ये नाव नोंदणी 15 डिसेंबर 2020 पर्यंत करण्यात येणार असून स्थलांतर किंवा मयत नावं देखील वगळण्यात येणार आहेत। यासाठीचे दावे हरकती ह्या 15 डिसेंबरपर्यंत करता येणार आहेत। त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून तहसील कार्यालयामध्ये कक्षही उघडण्यात आलाय, तर शुद्धीकरणानंतर 5 जानेवारी रोजी यादी प्रसिद्ध होणार आहे। तर नवमतदारांना नाव नोंदणी करण्याचं आवाहन भोसले यांनी केलंय। भारत निवडणूक आयोगामार्फत मतदान नोंदणी पुनरीक्षण कार्यक्रम यावर्षीसाठी आपण प्रोग्राम सुरू केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगानं 226 श्रीगोंदा मतदारसंघांतर्गत हा आज राजकीय पक्षाची मीटिंग बोलवण्यात आली होती। त्यामध्ये राजकीय पक्षाचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते आणि त्यांना या प्रोग्रामबद्दल माहिती देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मतदार यादी शुद्धीकरण करणे आणि नवीन जे मतदार आहेत ज्याला 1 जानेवारी 2021 रोजी 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत असे मतदार मतदार यादीमध्ये समाविष्ट करणे, त्याचप्रमाणे मतदार यादी शुद्धीकरण करणे आणि त्याचप्रमाणे मतदार यादीमध्ये काही वगळणी करायची असेल, मयत असतील, स्थलांतरित असतील, तर त्याबाबतचा प्रोग्राम हा आयोगाकडून जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठी हरकती आणि दावे स्वीकारण्यासाठी 16 नोव्हेंबर 2020 ते 15 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये दावे व हरकती स्वीकारण्यात येतील। त्याच्यासाठी या मतदारसंघामध्ये 366 BLO असून त्या BLOकडे असे दावे दिले जातील। त्याचप्रमाणे तहसील कार्यालयात सुद्धा एक कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे, त्यामार्फत सुद्धा हे दावे स्वीकारण्यात येतील आणि त्याच्यानंतर हे दावे हरकतीवर निर्णय घेण्यात येऊन आणि त्यानंतर 5 जानेवारी 2021 रोजी ही मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल। तर याबाबत सर्व तालुक्यातील नवमतदार आहेत तर त्या सर्व नवमतदारांना मी मतदार नोंदणी अधिकारी सुधाकर भोसले, उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा पारनेर आवाहन करतो की या तालुक्यातील जेवढे काही नवीन मतदार ज्यांना 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या सर्वांनी आपली नाव नोंदणी येणाऱ्या ह्या मुदतीमध्ये नाव नोंदणी करून घेण्यात यावी आणि मतदार यादीमध्ये आपलं नाव असल्याची खात्री करावी आणि त्याबद्दल सर्वांनी सहकार्य करावं। सर्व राजकीय पक्षांना सुद्धा बूथ लेवल एजंट नेमण्याची सूचना आज या ठिकाणी देण्यात आली। या बैठकीसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, प्रहार आणि अपंग संघटनेचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती। गणेश कविटकर, सी न्यूज, मराठी, श्रीगोंदा।